नमस्कार गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण बनवणार आहोत आरोग्यासाठी पौष्टिक असणारे पदार्थ, ते म्हणजे नाचणीचं पीस. पिठापासून आज आपण ढोकळा बनवणार आहोत. ढोकळा म्हटलं की तुमच्या लक्षात आलं असेल आपण वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळा बनवतो, त्यामध्ये बेसन पिठाचा ढोकळा आणि तांदळाचा पिठाचा ढोकळा, रव्याचं, असं वेगवेगळ्या प्रकारचे आपण ढोकळा बघितला असाल. पण आज आपण नाचणीचं पिठाचा ढोकळा कसं बनवतात ते आज आपण पाहणार आहोत. तर नाचणीचं पिठाचा ढोकळा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात. सर्वप्रथम इकडे घेतलेले आहे नाचणीचं पीठ घेतलेले आहे आणि दोन हिरव्या मिरची घेतलेल्या आहे, कढीपत्ता, आलं लसूण घेतलेले आहे, मीठ, दही घेतलेले आहे, बेसन पीठ घेतलेले आहे, साखर, जिरे, आणि इकडं थोडंसं आपण सोडा घेतलेले आहे आणि इकडं मोहरी घेतलेले आहे आणि आता आपल्याला ना फोडणीसाठी थोडंसं तेलसुद्धा लागणार आहे. हे बघा, आता आपण इकडं कलबुत्या घेतलेले आहे. कलबुत्यात आहे ना आपण इकडं हिरव्या मिरची, लसूण, आलं वगैरे घेतलं ना ते बारीक करून घेणार आहोत. हे बघा, मी इकडं मिरची आहे ना थोडंसं मोडून घेते, मोठं आहे त्यामुळं. आपण ढोकळामध्ये वगैरे ना असं वगैरे मिरची, लसूण, आलं वगैरे घातलं ना मस्त चवीला पण खूप छान लागतो नाचणीचं ढोकळा. त्यासाठी मी इथं दोन हिरव्या मिरची वापरलेली आहे आणि आलं लसूण. थोडंसं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं तिखट गोडसुद्धा चांगलं लागतं आणि यामध्ये ढोकळ्यामध्ये ना तुम्हाला मिरची वगैरे आवडत नसेल तर नाही घातलं तरी पण चालते. म्हणजे काय होतं, नाचणीचं म्हटलं की काही जण खात नाहीत तर आपण हे ना या पद्धतीने ढोकळा वगैरे बनवला ना सगळेजण आवडीनं खातात. पूर्ण आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. हे बघा, आता पूर्ण असं बारीक झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, आता आपण चूल पेटून घेऊया. हे बघा, आता चूल पेटलेले आहे. आता आपण चुलीवरती एक कढई ठेवूया. मी इकडे एक मोठा कढई घेतलेली आहे. आता आपण हे चुलीवरती ठेवते आणि ह्यामध्ये ना आपण आता पाणी घालूया. इकडे पाणी घेते. आता आपण कढईत पाणी घालते. बघा, आता एक तांब्या पाणी घातलेले आहे. हे पाणी आहे ना आपल्याला पूर्ण असं गरम करून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण इकडं चुलीवरती पाणी ठेवलेले आहे. पाणी गरम होईपर्यंत आपण इकडं ढोकळासाठी पीठ तयार करून घेऊया. बघा, इकडं नाचणीचं पीठ घेतले ते घेते. बघा, आता आपण ह्यामध्ये घालूया बेसन पीठ आणि थोडंसं आपण ह्यामध्ये साखर घालूया, मीठ चवीपुरतं, आणि इकडं आपण हे आलं लसूण वगैरे बारीक करून घेतलं ना मिरची ते घालूया. तर आपण हे चांगलंसं सगळं एकजीव करून घेऊया. पीठ अगोदर आपल्याला चांगलंसं सगळं एकजीव करून घ्यायचं. आता चांगलंसं सगळं एकजीव करून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्यामध्ये ना थोडंसं तेल सोडायचं आहे. दोन ते तीन चमचा तेल सोडायचं. मग आता आपण चांगलंसं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. मग आता चांगलंसं सगळं एकजीव करून घेतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये दही घालूया. मग आता दही घेतलेले आहे. दही पण छानसं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं पिठामध्ये एकजीव व्हायला पाहिजे दही. आणि दही घातल्यामुळं ना मस्त ढोकळा होतो आहे. ह्या पद्धतीने आपल्याला सगळे बाजूनं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, आता सगळं थोडंसं एकजीव झालेलं आहे. आता आपल्याला ना ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे छान असं आपण पीठ तयार करून घेऊया. थोडं थोडंसं घालायचं, जास्त आपल्याला हे पातळसुद्धा करून घ्यायचं नाही. त्यामुळं थोडं थोडं पीठ पाणी घालून आहे ना चांगलंसं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. अजून थोडंसं आपण पाणी घालूया. चांगलंसं आपण सगळं एकजीव करून घेऊया. हे बघा, आता आपण चांगलंसं पीठ तयार करून घेतलेले आहे. हे बघा, जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही. आता आपल्याला हे मध्यम आकारामध्ये ढोकळासाठी हे पीठ आहे ना तयार करून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया सोडा आणि चांगलंसं आपण हे एकजीव करून घेऊया.
सगळीकडे एक जुवायला पाहिजे. बघा आता छान असं सगळे एकजीव करून घेतलेले आहे. आता आपण थोडंसं साईडला ठेवूया आणि इकडं आपण दुसरा एक डबा घेतलेला आहे. हे बघा स्टीलचा डबा घेतलेला आहे. आता आपल्याला डब्याला ना सगळी बाजून असं तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा म्हणजे ढोकळा आहे ना आपला ढोकळा खाली चिटकणार नाही, त्यामुळे आपल्याला सगळी बाजूने त्याला तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा आता सगळी बाजूने मी तर तेल लावून घेतलेले आहे. आता आपण इकडं आपण हे पीठ तयार करून घेतलं होतं ना ते आता डब्यामध्ये घालूया. बघा आता आपण सगळं मिश्रण आहे ना ह्या डब्यामध्ये घातलेलं आहे. बघा असं आपल्याला खाली आहे ना असं बुडवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं पीठ आहे ना एकसारखंच सगळीकडं बसते. हे बघा इकडं चुलीवरती तुम्ही बघू शकताय. आता तिकडंसुद्धा पाणी पूर्ण असं गरम झालेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये आपण एक प्लेट ठेवणार आहोत. बघा आता प्लेट ठेवलेले आहे. आता आपण ह्याच्यावरती हे डबा ठेवूया. बघा आता डबा ठेवलेले आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून आहे ना आपल्याला चांगलं असं मी शिजून घ्यायचं आहे, त्यासाठी मी इकडे ह्याच्यावरती झाकण ठेवते. झाकण ठेवून आहे ना आपण ते 15 ते 20 मिनटं आपण छान असे शिजून घेऊया. हे बघा आता 20 मिनटं झालेले आहे. आता आपण ढोकळा तयार झाले का बघूया. झाकण काढूया. हे बघा आता झाकण काढलेले आहे. तू बघू शकता किती छान असं फुगलेले आहे ढोकळा. मस्त असं जाळीदार होते ह्या पद्धतीने केलं की. आणि हे मस्तसुद्धा शिजलेले आहे ढोकळा. जरासुद्धा काही चिटकत नाही काय नाही, म्हणजे आपण ओळखायचं पूर्णपणे ढोकळा तयार झालेले आहे. आता आपण हे खाली काढून घेऊया. हे बघा आता खाली काढून घेतलेले आहे. आता आपल्याला ढोकळा आहे ना पूर्ण असं घार करून घेऊया. घार झाल्यावरच मग आपण हे डब्यातला ढोकळा काढून घेऊया. हे बघा आता पूर्ण ढोकळा आहे ना थोडंसं गार झालेले आहे. आता आपण हे डब्यातलं हे ढोकळा काढून घेऊया. आणि इकडे मी चाकू घेतलेले आहे. चाकू जसं आहे ना पूर्ण असं आपण हे कडे आहे ना सोडून घेऊया. हे बघा सगळी बाजून असं आपल्याला ना कडं सोडून घ्यायचं आहे. बघा आता सोडून घेतलेले आहे. आणि इकडे आपण एक ताट घेतलं ना ताटामध्ये हे ढोकळा काढून घेऊया. थोडंसं आपण असं का दाबायचं म्हणजे हातानं, म्हणजे ढोकळा आहे ना आपला चांगला निघतो. हे बघा किती छान असं आपला ढोकळा तयार झालेले आहे. आणि हे बघू शकता तुम्ही किती छान असं फुगलेले आहे ढोकळा. मस्त असं हे ढोकळा तयार झालेले आहे. आता आपण हे खाली ठेवूया. आणि आता आपल्याला ह्याला ना कट करून घेऊया. आपल्याला चांगलंच हे ढोकळा कट करून घ्यायचं आहे. बघा आता आपण कट करून घेऊया. चांगलं असं आपल्याला असं आहे ना कट करून घ्यायचं आहे. आपण ह्या साईडने कट करून घेऊया. बघा आता आपण चांगलंसं हे सगळं कट करून घेतलेले आहे. आता आपण ह्याला फोडणी देऊया. हे बघा आता आपण परत चुली जाळ करून घेतलेले आहे. आता आपण चुलीवरती एक बारकं पातेलं ठेवूया आणि ह्यामध्ये आपण तेल घालूया. बघा आता तेल घालते. बघा आता तेल गरम झालं की आपल्याला लगेच ह्यामध्ये घालायचं आहे मोहरी. मोहरी आहे ना पूर छान असं तडतडायला पाहिजे. बघा आता मोहरीसुद्धा तडतडलेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया जिरं आणि 2 हिरव्या मिरची घेतलेल्या ते घालूया. कढीपत्ता चांगलं असं आपण एकजीव करून घेऊया. आणि ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया. हे बघा आता आपण ह्यामध्ये 1 चमचाभरच साखर घालूया आणि थोडंसं आपण मीठ घालूया.
थोडंसं आपण आहे ना एक मिनटासाठी ते चांगलं असं करून घेऊया. म्हणजे साखर आहे ना पूर्ण विरघळोसपर्यंत आपल्याला हे थोडंसं असंच ठेवायचं चुलीवरतीच. हे बघा आता साखरसुद्धा पूर्ण असं विरघळलेले आहे. आता आपण आहे ना हे काढून घेऊया. हे बघा आता आपण इकडं ढोकळा कट करून घेतला होता ना आपल्याला हे सगळीकडं असं घालायचं आहे. म्हणजे चव सगळीकडं असं उतरायला पाहिजे ढोकळ्यामध्ये. असंच आपण थोडंसं मिनटं ठेवूया म्हणजे सगळीकडं हे पाणी आहे ना सगळीकडं जायला पाहिजे. बघा आता मस्त ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपण फोडणी पण दिलेली आहे. बघा आता हे काढून दाखवते. हे बघा किती छान असं मस्त हे झाळीदार असं मऊ लुसलुस इथे ढोकळा तयार झालेला आहे. हे बघा ह्याच पद्धतीने ना हे बघा मस्त असं सगळं आहे ना पीस तयार झालेले आहे. हे बघा मस्त ढोकळा ना मस्त असं झाळीदार मऊ लुसलुस इथे ढोकळा तयार झालेला आहे. हे बघा नाचणीचं पिठाचं पण मस्त असं ढोकळा तयार होतं आणि खायला तर हे खूप चविष्ट लागते. आणि नाचणी म्हटलं की आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर असते त्यामुळे आपल्याला खायलाच पाहिजे. नाचणी वगैरे कोण खात नाही ना त्यांच्यासाठी आपण ह्या पद्धतीने करून द्यायचं आणि सगळेजण हे आवडीने खातील ढोकळा म्हटले की. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.